नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता अकरावी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण नऊ भारताचे एकोणावीसशे एक्याण्णवचे नवीन धोरण या प्रकरणामधील प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडा या प्रश्नाची माहिती अभ्यासणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण एक ते आठ प्रकरणांच्या संदर्भात संपूर्ण स्वाध्यायांची माहिती व्हिडिओच्या स्वरूपात आपल्या चॅनलवरती दिलेली आहे आपण ते व्हिडिओ पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक दिलेली आहे किंवा एक मित्राने विचारलं होतं सर लिंक म्हणजे काय लिंक म्हणजे तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर आपल्यासमोर जे छोटे छोटे बॉक्समध्ये व्हिडिओ दिसत आहेत त्यावरती क्लिक केलं की ते ऑटोमॅटिक ओपन होतील म्हणून ती लिंक आहे त्यावरती क्लिक केलं की आपल्याला जे हवं ते व्हिडिओ समोर दिसतात ती लिंक तुम्ही ओपन करून त्या संदर्भातील व्हिडिओ अभ्यासू शकता तुमच्या माहितीसाठी आणि तुम्हाला हे व्हिडिओ लवकरात लवकर, लवकर आणि कमी वेळेत शोधता यावेत तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये शोधण्यामध्ये यासाठी आपल्या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये प्रकरणांच्या नावानुसार आपण व्हिडिओ बनवलेले आहेत प्लेलिस्ट ओपन करा प्लेलिस्ट मध्ये प्रत्येक प्रकरणांचं नाव तुम्हाला दिसेल ते नाव ओपन केलं की त्या प्रकरणाचे व्हिडिओ त्या प्लेलिस्ट मध्ये पाहायला स्वागत मित्रांनो व्हिडिओ आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल ऐकून वरती क्लिक करा मित्रांनो याआधी देखील आपण प्रकरण नऊ मधील प्रश्न तिसरा अभ्यासलेला होता आज आपल्याला प्रश्न पहिल्यातील प्रश्नाची माहिती अभ्यासायची आहे मित्रांनो अभ्यास करायला तुम्हाला सोपं जावं आणि तुम्ही प्रश्न वाचण्याऐवजी मी प्रश्न सांगतो आहे मीच उत्तर सांगतो आहे हे फक्त ऐकलं तरी तुम्हाला अभ्यासात खूप मदत होणार आहे प्रत्यक्ष तुम्हाला पुस्तक घेऊन त्याचा अभ्यास करण्याची गरज पडणार नाही आणि यापूर्वीच्या आपण इयत्ता बारावीचे जे काही व्हिडिओ बनवले ते जर तुम्ही पाहिले असतील किंवा जेव्हा अपलोड केले तेव्हा तुम्ही ते दोन व्हिडिओ ओपन करून त्याचा अंदाज घेतला असेल तर आत्ताच्या बारावीच्या बोर्डच्या परीक्षेमध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण सांगितले होते बऱ्याचशा विषयांचे सांगितले सर्वच विषयांमध्ये जवळजवळ बऱ्यापैकी क्वेश्चन बोर्डाच्या परीक्षेत विचारण्यात आले आणि मुलांना बोर्डाची परीक्षा सोपी गेलेली आहे त्याचं एकमेव कारण त्यांनी आपले व्हिडिओचा अभ्यास करून पेपरला गेले होते आणि तिकडून आल्यानंतर देखील बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलेल्या आहेत सर तुम्ही दिलेले क्वेश्चन आले होते आणि त्यामुळे मला खूप मदत झाली पेपर सोपा गेला आम्ही व्यवस्थित उत्तरं लिहिलीत म्हणून विद्यार्थ्यांना आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या गोष्टी देखील ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचता येत त्याचबरोबर काही बोर्डाचे नियम त्याचे काही बोर्डाचे पत्र असतील तर आपण ते देखील विचारात घेऊन तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून तुमच्यासाठी हा चॅनल महत्त्वाचा आहे यावर्षी आपण अकरावीचे व्हिडिओ बनवलेत पुढच्या वर्षी जेव्हा सिलेबस बदलून दुसरा सिलेबस येणार आहे नवीन सिलेबस तर त्या संदर्भात देखील व्हिडिओ बनवणार आहोत म्हणून आत्ताचा अकरावीचा तर तुम्हाला फायदा झालेलाच आहे बारावीला देखील तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि ज्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपले व्हिडिओ अभ्यासले त्यांना फायदा झाला आहे त्यांच्यासाठी देखील एफ एफ वायला गेल्यानंतर एफ वायचे देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत म्हणून तुमच्या अभ्यासात सतत मदत करण्यासाठी आपला हा चॅनल तुम्हाला मदत करणार आहे आपल्या जर काही समस्या असतील काही प्रॉब्लेम असतील कुठली गोष्ट समजली नसेल तर त्या संदर्भात कमेंटमध्ये विचारायला विसरू नका म्हणजे जेव्हा आपण नवीन व्हिडिओ बनवणार त्यावेळेस त्या व्हिडिओमध्ये त्याविषयीची त्या माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तुमचे कोणतेही शैक्षणिक प्रॉब्लेम असतील तर ते सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा त्याचे ते एक मेसेज आपल्या मोबाईलमध्ये येतो आणि त्याचा फायदा आपल्याला व्हिडिओ पाहण्यासाठी होऊ शकतो ठीक आहे मित्रांनो चला तर मग सुरू करूयात आपलं आजचा प्रश्न आजचा स्वाध्याय आणि त्या स्वाध्यायमधील पहिला प्रश्न मित्रांनो यामध्ये योग्य पर्याय निवडायला सांगितलेला आहे म्हणजे प्रश्न देणार आहेत आणि प्रश्नांखाली काही पर्याय दिले जातील त्यामधील बरोबर पर्याय जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे चला तर मग कोणते प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांमध्ये कोणते पर्याय दिलेत आणि त्यापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे हे शोधूयात पा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे स्वातंत्र्यानंतर भारताने टिंबटिंब स्वीकार केला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने कशाचा स्वीकार केलेला आहे ते विचारलेलं आहे त्याचे आपल्याला पर्याय दिलेत पहिला पर्याय आहे अ समाजवादाचा स्वीकार केला ब भांडवलशाहीचा स्वीकार केला क मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला की ड साम्यवादाचा स्वीकार केला मित्रांनो इंग्रजांचं राज्य गेल्यानंतर आपल्याकडं नवीन राज्य आलं आपलं राज्य आलं आपण आपला देश चालवायला सुरुवात केली पण हा देश कशा पद्धतीच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून आपण चालवायला सुरुवात केली हे या ठिकाणी विचारले आपल्या भारताचा जर विचार केला आपण तर भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे म्हणून आपलं उत्तर असेल स्वातंत्र्यानंतर भारताने मिश्र ऑब्लिक संमिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला ठीक आहे मित्रांनो आले लक्षात यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न आहे नवीन आर्थिक धोरणाने विदेशी तंत्रज्ञानाला टिंबटिंब मान्यता दिली पहा नवीन एक्क्यानंच धोरण आपण अभ्यासलेलं आहे ह्या नवीन धोरणाने विदेशी तंत्रज्ञानाच्या संदर्भात कोणती मान्यता दिलेली आहे या संदर्भात प्रश्न विचारलाय सुरुवातीला आपण पर्याय पाहूयात आणि मग त्यापैकी उत्तर काय आहे ते शोधूयात पहिला पर्याय दिलेला आहे कुटीर उद्योगांना नवीन तंत्रज्ञानामुळे मान्यता दिली की लघु उद्योगांना मान्यता दिलेली आहे क कुक्ष्म एजन्सीला मान्यता दिली की ड उच्च प्राधान्यक्रम उद्योगांना मान्यता दिली नवीन आर्थिक धोरणाने विदेशी तंत्रज्ञानाला टिंबटिंब मान्यता दिली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नवीन आर्थिक धोरणाने उच्च प्राधान्य उद्योगांना मान्यता दिली म्हणजे नवीन आर्थिक धोरणं जे आली त्याच्यातून विदेशी तंत्रज्ञान जे आपल्याकडे येणार आहे त्या विदेशी तंत्रज्ञानामध्ये उच्च प्राधान्य उद्योग जे महत्त्वाचे उद्योग होते देशामधले अशा उद्योगांमध्ये विदेशी तंत्रज्ञान येण्यासाठी आपण मान्यता दिलेली होती म्हणून उच्च प्राधान्य उद्योगांना आपण नवीन आर्थिक धोरणामध्ये मान्यता दिली लघु उद्योग उद्योग किंवा सूक्ष्म उद्योग ह्या लहान उद्योगांसाठी आपण परमिशन दिलेले नाही मोठे जेवढे उद्योग येतील त्या मोठ्या उद्योगांसाठी आपण विदेशी तंत्रज्ञान आणण्यासाठी परमिशन दिलेली होती ठीक आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न तिसरा आहे सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रासाठी आरक्षित उद्योगांची संख्या टिंबटिंब झाली आहे सद्यस्थितीमध्ये सार्वजनिक क्षेत्रांमध्ये जे आपण उद्योग ठेवलेले आहेत म्हणजे सरकारच्या ताब्यात ठेवलेले आहेत तिथं खाजगी व्यक्तींना काम करता येत नाही किंवा खाजगी उद्योजकांना उत्पादन करता येत नाहीत अशा उद्योगांची संख्या आपण किती ठेवलेली आहे त्याचं आरक्षण किती ठेवलेलं आहे बाकी सर्व उद्योग तर आपण खाजगी क्षेत्रासाठी खुले केलेले आहेत मग राहिलेले सार्वजनिक क्षेत्रासाठी कि किती उद्योग आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे त्याचे पर्याय देखील आपल्याला दिलेत दे पहिला पर्याय दिलाय तीन दुसरा ब पाच क सात आणि ड पर्याय दिलाय दोन सद्यस्थितीचा जर आपण विचार केला तर सद्यस्थितीमध्ये सार्वजनिक क्षेत्रासाठी आरक्षित उद्योगांची संख्या ड दो म्हणजे दोन इतकी ठेवण्यात आलेली आहे किंवा झालेली आहे बाकी सर्व उद्योग आपण खाजगी क्षेत्रासाठी खुले केलेले आहेत म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ड दो, दोन ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने या प्रकरणातील प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा हा विचारण्यात आलेला होता आणि त्याचे पर्याय आपल्याला दिले होते त्या पर्यायांमधून आपण बरोबर उत्तर शोधलेले आहेत आणि या बरोबर उत्तरांचा अभ्यास करून आपण परीक्षेला जायचं आहे ठीक आहे मित्रांनो आपले शेवटची दोन प्रकरणं राहिलेले आहेत प्रकरण नऊ आणि प्रकरण दहा म्हणजेच सर्व स्वाध्यायांचे आपला अभ्यास कंप्लीट होणार आहे आणि आत्ताच्या वार्षिक परीक्षांसाठी देखील या प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं आहे महत्त्वाचं आहे तुमची वीस मार्काची तोंडी परीक्षा आणि ऐंशी मार्काची लेखी परीक्षा या परीक्षांसाठी हे प्रकरणं महत्त्वाचे आहेत आत्ता अभ्यास केला की परीक्षांमध्ये दोन्हीही परीक्षांना तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे ठीक आहे तर मित्रांनो चला मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात आणि भेटूयात आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये या प्रकरणात राहिलेल्या इतर प्रश्नांची माहिती घेऊन तोपर्यंत तो, नमस्कार